टोटल 900 रुपये मी त्यांना पारितोषिक आहे आणि मेघन पाटला मेघन पाटील यांना 100 रुपये पारितोषिक आहे. आणि अजून एक आशिष यांना 100 रुपये पारितोषिक. चला या विनीत नांगरे आपला 900 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. सुपर मॅच कैलास पाटील अभी पाटील बंटी शेठ यांचा संघ मात्र नक्कीच शिव मल्हार या टीमनं बाजी मारली या मॅच मध्ये. आणि जय नांगरे आपण सुद्धा या, मेघन पाटील आपण सुद्धा या. सर्व प्रत्येक घेऊन जायचं आहे. मेघनचे 100, जयचे 100 आणि 900 रुपये विनीत नांगरे त्यांच्याकडे द्या, एकत्र या. विनोद पाटील आणि काका यांच्या शुभ हस्ते, वेल डन, अभिनंदन विनीत नांगरे अँड धनंजय स्पोर्टिंग टीम. जाऊया मॅच मध्ये. गोलंदाज तयार, प्रियश पाटील स्ट्राईक ला, निखिल भोईर सामना भन्नाट पाहायला मिळेल. स्ट्राईकला निखिल आहे तर नॉन स्ट्राईकला महेश. गोलंदाज तयार, पहिलं षटक पॉवर प्लेचं जो जिंकेल तो गटातील मॅचला पोहोचेल. दिवसभराची मेहनत लागेल. पहिला बॉल नो बॉल आणि त्यावर जातो एक दमदार षटकार. नव चैतन्य स्फोट गांधे ब्रँड निखिल भोईरच्या बॅटमधून 7वा. बोनस पहिला बॉल तळताना प्रियश पाटील नो बॉल तळलाय. षटका दिली होते, दुसरा बॉल काय खेळेल. चांगला बॉल या ठिकाणी, मात्र पेस चांगला होता, दिशा ही चांगली होती, लेंथ खूप चांगली, डॉट बॉल. सो 7वी गण चेंडू, मात्र गती वन बॉल डॉट केला गेलाय. एक चेंडू 7 धावा. लगातार 2 बॉल डॉट, म्हणजेच ज्या आल्या होत्या धावा त्या कव्हर करतोय प्रियश पाटील. 7 धावा आल्या होत्या पहिला बॉल हाताळण्याच्या अगोदर नो बॉल वर षटकार बसताना, परंतु 2 बॉल डॉट, रन रेट कव्हर केला या 2 बॉल डॉट न. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, प्रियश पाटील गांधे विरुद्ध बिलोशी भन्नाट मॅच. निखिल भोईरनं 3 षटकार मारले तर कैलास फस्टे यांच्याकडनं 1000 रुपये लागले. निखिल भोईरच्या बॅटमध्ये चौकार, दमदार बॅटिंग. आहे 4 बॉल मध्ये. बघूया नेक्स्ट बॉल काय घडेल पुढच्या बॉल वर. हा ही बॉल डॉट, प्रियश पाटील न तब्बल टाकले 5 बॉल मध्ये 4 बॉल डॉट. धावसंख्या फळकावर आहे 11. काय कव्हर केलं रन रेट प्रियश पाटील न, 4 बॉल हुकवलंय निखिल भोईर यांना. फुल टॉस बॉल बॅटवर, एक धाव कव्हर होते, क्षेत्ररक्षक आला मुकेश पाटील आणि ते थ्रो करतायत. आता तरी पण महेशने केलाय, परंतु धोका जरूर आहे, बचावलाय, थ्रो तेवढा परफेक्ट नव्हता. ओव्हर समाप्त आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 12, 9 चैतन्य स्फोट गांधेची पहिल्या ओव्हरला विदाऊट लॉस ऑफ.
इतकीन मोठ्या ट्रॉफ्या या 51,000 स्वर्गीय बाळूस मुली चषकला आबिडगरला पाहायला मिळत आहेत. आणि आता जाऊया षटक नंबर 2. एसपीबी लोशी गोलंदाज सागर राऊत, निखिल भोईर गांधरे तयार. निखिल भोईरचा शॉट बॅक फुट पंच, पॉइंट वन स्वीपरला जातोय चौकार 4. स्लॉक स्वीप ब्यूटिफुल सिक्सर हार्ड हिटर बॅटर निखिलच्या बॅटमध्ये षटकार. आहे कारण बक्षीसदाते आहेत बेस्ट अक्षय पाटील अभी पाटील म्हणजे त्यांना म्हणतात डॅशिंग बंटी आणि कैलाश शेठ यांच्याकडनं प्रेक्षकांना 100 रुपये असतील षटका त्यांना बोलो कॅच घेतल्यास. निखिल भोईरचा षटकार बाईला मिळालाय. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते 22 वर. 22 धावसंख्या फळकावर मात्र झालेली आहे. गोलंदाज आहेत सागर राऊत, यांचे 4 बॉल बाकी राहत आहेत. 2 बॉलला 10 धावा खर्च केल्या आहेत. रन रेट भला मोठा उभा टाकलाय 22 धावा. एसपी ब्लुई संघ कमबॅक करतील का? निखिल भोईरला 1,000, कैलाश शेठ पस्टे, मुसारने भाऊजी यांनी लावले. ओ हो हो, बॅक टू बॅक हा जातोय दुसरा षटकार आणि लांब षटकार, ह्यूज सिक्सर. जेवढे षटकार बाहेर येतील 10 15 दिवसभरामध्ये लागो अभिषेक यांच्याकडनं प्रति षटकारचा कॅच घेतल्यास 100 रुपये. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर सागर राऊतला पाहत आहेत. धावसंख्येचा भला मोठा डोंगर उभा टाकलाय. तब्बल 28 धावा 9 बॉल मध्ये झालेले आहेत. अटक कॅच, रुपेश पाटीलने कॅच पकडलाय पॉइंटला परफेक्ट झेल. सागर राऊतनं फसवलंय, परफेक्ट चेंडू टाकलाय आणि इथे बॅटर बाद. निखिल भोईर बॅक टू डग आउट. तो टाळ्या झाल्या पाहिजे. 27 धावा, अतिशय खतरनाक फास्ट इनिंग खेळून आलेत निखिल भोईर. या 27 धावा करताना षटकार टोकले 3-1, 2 चौकार, 3 षटकार 2 चौकार, लाजवाब बॅटिंग. आणि हा बाबूच्या बॅट बंद होतोय षटकार. क्या बात है, 1,000 बक्षीस कंटिन्यू करताय कैलाश शेठ पस्टे आणि अरुण शेठ पस्टे मुसारने.
विवेक यांनी सुद्धा तीन षटकार मारले, सासरे आहेत कैलास शेठ यांचे ते, आणि त्यांच्याकरिता 1000 लागले तीन षटकारला। पहिला तर ठोकलाय, धावसंख्या फडकावर जाऊन पोहोचते 34 वर। लाजवाब बॅटिंग आज मात्र बहरामध्ये आहे। नऊ चैतन्य स्फोट गांधीचे प्रत्येक बॅटर मात्र जिद्दीनं खेळत आहेत। प्रियेश पाटील तेवढ्या जिद्दीनं बॉलिंग केली होती, 4 बॉल डॉट केले होते, परंतु सागर राऊतवर 3 षटकार 1 चौकार आलाय। हाही जातोय चेंडू सीमारेषा पार, बॅक टू बॅक 2 षटकार विवेक जाधव बाबू यांच्या बॅटमधनं। स्ट्राइक एंडला येत आहेत, गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार। प्रियेश पाटील दुसऱ्या वैयक्तिक ओव्हरचा सुरुवात, सांख्यिक 3 षटक, आणि इथे स्लिप झोन मध्ये बॉल, एक धाव मिळेल। सिंगल धावीन धावसंख्या फडकावर, मात्र स्ट्राइक रोटेट करून दिली बाबू यांना, त्यांनी 2 षटकार बॅक टू बॅक ठोकले। 3 बसला तर बाबू यांच्याकरिता कैलास शेठ पसठे आणि अरुण शेठ पसठे मुसारने यांच्याकडनं 1000 रुपये मिळतील। 1 षटकार मारा आणि मुसारनं 1 रनचं पारितोषिक, 1000 अरुण शेठ कैलास शेठ यांचं मिळवा। प्रियेश पाटील तेवढ्यात दमखमचा गोलंदाज आहे। या ओव्हरचा येतो दुसरा बॉल, हाही जातोय षटकार, आणि सासरेबुवांनी जावयांचं बक्षीस पटकावलं। कैलास शेठ मुसारने अरुण शेठ यांचं 1000 रुपये षटकार आहे, तिथं बक्षीस जात आहे विवेक जाधव नऊ चैतन्य स्फोट गांधरे यांना। तीन षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळालेत नवचंद्र स्फोट गांधरेच्या बाबू यांच्या बॅटमधनं। विवेक जाधव पुन्हा शॉर्ट बॉल, ही संधी होती परंतु वाईट बॉल आहे म्हणून सोडून दिलाय। अवांतर धाव, धावसंख्या फळकार वाढली फुलली मोठी झाली 48 या धावसंख्येवर, सामना भन्नाट आहे। बघूया या ठिकाणी बघितलं आपण तर बक्षीस लागतायत। आकाश जाधव यांच्याकडे गुगल पे आले ते 1000 रुपये विवेक जाधव यांचे षटकार हॅट्रिकचे, आणि धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 49। काय फास्ट आहे बघा, मुसारण्यावर ना युट्यूब लाईव्हला स्वर्गीय माऊसमधी चषक पाहतायत आणि लाईव्हला बक्षीस लावली जात आहेत कैलास शेठ अरुण शेठ यांच्याकडनं। हे प्रेम आहे क्रिकेटवरचं, या ट्रॉफीवरचं आणि नव चैतन्य स्फोट गांधरेवरचं। जावाई आहेत गांधरेचे कैलास शेठ आणि त्यांच्याकडनं बक्षीस, अरुण शेठ सुद्धा त्यांच्या सोबत मित्र आहेत। एक चांगलं मोटिवेशन दिलं आणि स्कोर झालाय तब्बल मोठा 49। क्रॅकिंग स्ट्रोक शेडू सीमा पार, चौकार महेश सुद्धा बरसतोय, चौकार 4। खेळ संपला, अजून 2 बॉल बाकी राहत आहेत। आकाश पाटील विकेट कीपर यांना असं आले कधी षटकात समाप्त होत आहेत, कारण धावांचा डोंगर एवढा झपाट्याने वाढतोय। स्कोर झालाय तब्बल 53। बघूया 53 धावसंख्या फळकावर आहे, मला वाटतं 80-90 चा टार्गेट ठेवून बॅटिंग करतात की काय या ठिकाणी गांधरेकर।
ऑन साइडला बॉल तपण्याचं मध्ये काम करतात. एकदा सिंगल घेतली, धावसंख्या 54 वर जाते. शेवटचा एक बॉल प्रियेश पाटीलचा बाकी राहतोय. पहिल्या षटकात प्रियेशने 4 बॉल डॉट केले होते आणि त्या गोलंदाजीचा अनुभव या षटकात त्याला वापरणं गरजेचं होतं. परंतु बाबू यांच्या बॅटमध्ये एक षटकार आणि महेश यांच्या बॅटमध्ये चौकार, दोन मोठे फटके आले 5 बॉलला. हल्ली क्रिकेट एवढे 5 झाले, कुठल्याही गोलंदाजाला दोन मोठे फटके बसतात. बाकीच्या 4 बॉलमध्ये काय गोलंदाज करतोय ते बघूया. जगेला बाहेर षटकार. विवेक जाधव पुन्हा बसला षटकार. गगन चुंबी आर पार. दोन षटक बाकी. धूमधडाका नवचैतन्य स्पोर्ट्स एक जबरदस्त बॅटिंगचा दरारा. कमांड इज संख्या तर 60 झाली आहे. 75 पर्यंत 80 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न बिलवी संघ करेल का? निखिलचा बॉल ऑन साइडला. एक धाव मिळते की दोन ते बघूया. क्षेत्ररक्षक दीक्षित पाटील यांचं चांगलं फिल्डिंग. एक धाव मिळाली. धावसंख्या फळकावर सिंगलने मात्र वाढून पोहोचते 61. निखिल पाटील या ठिकाणी आता स्वतःला अजमावतील, कारण मेन बॉलर प्रियेश पाटील यांच्यावर मात्र पोलिशी मार दिला गेलाय. सागर राऊत यांच्यावर 4 षटकार, प्रियेश यांच्यावर 2 षटकार, 1 चौकार. म्हणजे मागच्या 12 बॉलमध्ये 7 मोठे फटके आलेत. 6 षटकार मागच्या 12 बॉलला बसलेत. निखिल पाटील यांचे 5 बॉल बाकी आहेत आणि निखिलला पहिला षटकार. ढूंढते रह जाओगे बाबू बाबू बाबू. विवेक जाधव ब्रांड षटकार गांधरे. आप प्रेम करतात अगदी विशाल वल्टे असतील, खूप त्यांचे फेवरेट खेळाडू आहेत. त्याचबरोबर बघितलं आपण तर चिंदगडचे खेळाडू असतील, डोंगरचे टीम असेल. एक चांगल्या पद्धतीने मोटिवेशन ते देत असतात प्रत्येक खेळाडूला. आणि गांधरे टीमवर खास अपार प्रेम आहेत, कारण ते गांधरेचे जावई आहेत. बघूया गोलंदाज तयार. विवेक जाधव आज मात्र बहरामध्ये. षटकार हॅट्रिक तर ठोकलीच, त्यानंतर सुद्धा षटकार. टोटल 5 षटकार ठोकलेत इनिंगमध्ये आणि 50 करायला चान्स आहे आज विवेक जाधव यांना. खरं तर बॉलर म्हणून ओळख या खरं तर खेळाडूची. 1 लाखाची स्पर्धा, 6-6 यॉर्कर बॉल टाकले होते, 6 धावा डिपेंड केल्या होत्या, 6 बॉल 6 मॅच काढली होती. आणि आज टीमला गरज आहे बॅटिंगची आणि बॅटिंग करतायत. सुरुवात स्टार्ट चांगली करून दिली 27 धाव करताना निखिल भुईरनं, पण त्यानंतर तेवढ्याच दमदार बॅटिंग करताना विवेक जाधव सुद्धा. बाबू बॅटिंग स्टान्स वर तयार. आणि हा दुसरा षटकार विवेक जाधव यांच्या बॅट मध्ये. कैलास शेड यांचे सासरे विवेक जाधव षटकार ठोकतायत. षटकारांना 2000 लावलेले, त्यांचा कॉल येऊन गेलाय. ऑनलाईन पाहतायत ते.
सासरे बुवा यांनी सात ठोकले तर 2000 रुपये कैलाश शेठ पष्टे अरुण शेठ पष्टे मुसाने यांच्याकडनं। तीन षटकार झालेत, अजून तीन बॉल बाकी आहेत। पब्लिक षटकार मोजते, बॉल मोजत नाहीये। अजून तीन बॉल बाकी आहेत, बाबू वाचेल का? संकटात सापडलेले आहेत विवेक सासरी आहेत, कैलाश शेठ जावई आहेत। आणि इथे बघितलं आपण तर एक धाव विवेक जाधव यांचे काय षटकार, सहा षटकार टोकले, सात ना, सात षटकार वैयक्तिक टोकले, धावसंख्या 74। बघा बाबू हे सुद्धा विवेक जाधव आहेत आणि आमचे बाबू निखिल आहेत। बाबूला दोन षटकार टोकले बाबूनं गांधऱ्याच्या, दोन बॉल बाकी राहत आहेत। ऑन साइडला बॉल तटला गेला, या ठिकाणी चांगली बॉलिंग आहे परंतु एक बॉल अजूनही बाकी राहत आहेत। आणि बिलुसीच्या बाबू समोर गांधऱ्याचे बाबू आले। 50 धावा करायला 6 धावांची गरज आहे। 44 वर खेळतोय फास्ट इनिंग, आणि मला वाटतं इथे हा षटकार बसला तर या वाडा टेनिस मधील सर्वात या हंगामातील फास्टेस्ट फिरती रेकॉर्ड करायला संधी असेल विवेक जाधव, कैलाश शेठ पष्टे मुसारणी यांचे सासरे खेळतायत विवेक जाधव। आणि सासरे कैलाश शेठ यांचे बॅटर विवेक जाधव यांची 50 रेकॉर्ड, फास्टेस्ट 50, 9 बॉलात 50 धावा। ते रायझिंग गोलंदाज उगवता सितारा सुरेंद्र उर्फ बंटी बॉलिंग मार्कवर 81 धावा झालेल्या आहेत। बघूया धाव संख्या या मैदानात होते 85-87 धावा चेस झालेले आहेत मागच्या स्पर्धेत, मागच्या मॅच मध्ये 92 सुद्धा चेस झालेले आहेत। बघूया आज काय घडेल। शॉर्ट बॉल जैसे गेंद निकली बंदूक की गोली, आबो षटकार। कोई नहीं बचेगा एसपी बिलुसी टीम का गेंदबाज। आज भरा मध्य है नव चैतन्य स्पोर्ट गांधरे। बघूया गोलंदाज तयार आणि टीम माझ्याच गावातली आहे। बघूया बंटी यांचा बॉल, पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार, अरे पकडा बंटी। बॅट मधन बॅक टू बॅक दोन षटकार आणि मुसारण्याचा कॉल आला। हॅलो हा भाऊजींसाठी 500 रुपये लागले, तिसरा षटकार ठोकल्यास महेश अण्णा, कैलाश शेठ अरुण पष्टे शेठ यांच्याकडनं। महेश साठी आले, मुसारने वन बक्षीस आले 500 रुपये। महेशने पण दिलेत 500 का? अजून 500 आलेत। ओके बाबूसाठी 500 लागलेत, बाबूने हॅट्रिक केल्याबद्दल। महेश ठाकरे यांच्याकडनं बाबूला आले तर कैलाश शेठ अरुण शेठ यांच्याकडनं महेश साठी आले। भाऊजी नांगतात, आहा आज बॅटिंग लाजवाब। 97 धावा निखिलच्या, 50 धावा विवेक जाधवच्या आणि आत्ता दोन षटकार टोकले महेशनं, म्हणजे प्रत्येक बॅटरनं आपली इनिंग साकारली। बक्षियांची खैरात, गांधऱ्यावरनं महेश ठाकरेंचे 500 बाबूसाठी आले तर मुसारण्यावरनं 1000 रुपये षटकार अटिकला कैलाश शेठ अरुण शेठ यांच्याकडनं आले। आणि आत्ता बघूया काय घडतंय। व्हॉट अ शॉट, हाही षटकार, अफलातून बॅटिंग, 6 धावा।
शंभर धावा पूर्ण हाय स्कोर या मैदानातील या स्पर्धेतील नव चैतन्य स्पोर्ट गांद्रे एसपी बिलोईच्या विरोधात रेकॉर्ड करतायत। टीम बिलोशीची कॉमेंटर बिलोशीचा आणि दणकेबाज बॅटर आहे गांद्रेचा। बघा 200 रुपये आलेले आहे षटकाराकरिता, जो मागच्या 2 षटकात ठोकले महेश यांनी यांच्याकरिता। आणि बाबू मात्र आज भरामध्ये विवेक जाधव, हेच बाकी राहिलं होतं। आता चेंडू आता सीमा प्रेषेकडे, बाउंड्री लाईन जवळ जाऊन थांबला बॉल, फिल्डर थांबला होता वाटलं चौकार आहे आणि नो पण आहे। टोटल धावा किती मिळत आहे तर 3 धावा, स्कोर झालाय तब्बल 103, बॉल किती बाकी राहत आहेत 2। गांधऱ्यावरनं 500 रुपये आले महेश ठाकरे यांचे, 1000 परत 500 परत 200 आले मुसरण्यावरनं कैलाश शेठ यांचे। व्हाट अ सिक्स, हा तर सर्वात लांब मिड विकेट वरनं फोर व्हीलर लागले त्याच्याही मागे पडलेला आहे षटकार। आणि ठाकरे सर, दिनेश ठाकरे कॉमेंटर म्हणतात की हा वाडा तालुक्याचा भावेश पवार आहे। बघा ठाकरे सरांनी आशीर्वाद देऊन टाकलाय, भावेश पवार या वाडा तालुक्याचा। धावसंख्या फळकावर प्रेक्षकांनी या या या, कैलाश शेठ बंटी शेठ यांच्याकडनं बक्षीस गेलं। अजून घ्या अजून घ्या, हा यारा षटकार, पुन्हा हॅट्रिक, एका मॅच मध्ये 3 षटकार हॅट्रिक केलेले आहेत, हे सुद्धा रेकॉर्ड झालं, हाय स्कोरचा रेकॉर्ड। बिलोशीच्या विरुद्ध षटकार, कॉमेंटर बिलोईचा असताना षटकार, हे सुद्धा रेकॉर्ड। दैना दाना दान करून टाकलेली आहे, वाट लावून टाकली सगळी। धावसंख्या किती झाली, थांबा थांबा स्कोर सांगतोय, 115 116 धावांची गरज आहे विजयाकरिता। परंतु क्रिकेट आहे, मजा येईल या मॅच मध्ये। किती षटकार, बाप रे बाप, 10 बॉला 50 विवेक जाधव यांची मात्र पाहायला मिळाली, फडशात पाडला होता धावांचा। 27 धावा निखिलच्या, विवेक जाधव यांच्या बोला स्कोर, धावा किती 74 धावा, टाळ्या वाजवा नाबाद इनिंग, हायेस्ट इनिंग या सीझन मधील केलेली आहे, 12-6, अमेझिंग बॅटिंग, 14 बॉल मध्ये 74 धावा रेकॉर्ड। थँक यू डीजे। आपण पाहताय स्वर्गीय नरेश भाऊसबुद्धी चषक 2024 रेकॉर्ड तर झाला या ठिकाणी, रेकॉर्ड बनतात या ठिकाणी, इतिहास रचण्याकरिता इतिहास रचलाय नव चैतन्य स्पोर्ट गांद्रेनं। गांद्र्यावरनं बक्षीस आली महेश ठाकरे यांच्याकडनं, मुसान्यावरनं बक्षीस आली कैलाशजी ठाकरे अरुणजी पष्टे, कैलाशजी पष्टे अरुणजी पष्टे यांच्याकडनं। नक्कीच कैलाशजी पष्टे अरुणजी पष्टे महेश ठाकरे या 3 पाठीराख्यांनी जे मोटिवेशन दिलं त्यांना मात्र नक्की धन्यवाद असतील की आपण या खेळाडूच्या मागे राहतात, विवेक जाधव महेश गांधे टीमच्या। आणि म्हणून हा संघ एवढी पाठबळ असताना एक आत्मविश्वासाने वाटचाल करतोय। आणि नव चैतन्य स्फोट न केल्या तब्बल 115 धावा आणि 16 धावांची गरज। नक्कीच आंबेडकर संघाने सुद्धा आदर्श घ्यावा, होम ग्राउंड टीम मध्ये आपल्या आपण लो स्कोरिंग कडे गेलेत, पण आंबेडकरनं सुद्धा इथे मला वाटतं 93 धावांचा रेकॉर्ड केलं होतं मागच्या स्पर्धेला, अमेझिंग बॅटिंग केली होती अश्विन भूपेंद्र सुशांत पाटील यांनी। आणि ही मॅच बिलोशीच्या यादगार राहील, बिलोशीच्या क्रिकेटच्या पुस्तकात नोंद होईल, 116 धावा बिलोई संघ कुठपर्यंत मजल मारेल, कारण आज पहिल्यांदा एवढं कठीण झोड पडलेली आहे। कॉमेंटेटर मीच आहे त्याच्यामुळे आतून दुःख आहेच, लपून चालणार नाही। बघूया गोलंदाज तयार, आणि पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज बॉलिंग मार्कवर विवेक जाधव।
आणि इथे मात्र बॅटर आलेले आहेत आकाश पाटील मुकेश पाटील आहेत आकाश पाटील यांचं ही हायेस्ट रेकॉर्ड झालं होतं कोंडल्याची स्पर्धा 9 बॉल मध्ये ठोकली होती 50 ती इनिंग आठवावी लागेल मुकेश पाटील यांनी 80 विरोधात 1 लाखाच्या स्पर्धेला 6 बॉल 24 धावा चेस केल्या होत्या आणि मॅच काढली होती ती आठवावी लागेल दमखम आहे बिलुशीच्या बॅटिंग मध्ये सुद्धा एक काळ होता अभिनय पाटील होते बिलुशी संघ सर्वाधिक ट्रॉफ्या जिंकला होता 2017-18 पहिल्या बॉलला विकेट फर्स्ट विकेट अंपायर थर्ड अंपायर तर कैलास शेठ पस्ते अरुण शेठ पस्ते मुसारने यांच्याकडनं विवेक जाधव सर विवेक जाधव त्यांचे मुसारने वाल्यांचे सासरी बुवा आहेत आणि त्यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 1000 रुपये लागलेले आहेत आणि मेडन ओव्हरसाठी 2000 हे पहिलं षटक आहे 5 ओव्हरची मॅच आहे 116 धावा आहेत आणि पहिल्याच बॉलला थर्ड अंपायर रनआउटच्या विकेटसाठी नॉट आउट तर आता बघूया दुसरा बॉल किमान 4 षटकार प्रतिओव्हरला 3 षटकार प्रतिओव्हरला ठोकले तर मॅच कव्हर होऊ शकेल वाईट बॉल एवढी गती होती बॉलला की दिशा भरकटली गेली आहे अवांतर धाव येते धावसंख्या 2 फळकार होते 1 चेंडू 2 धावा रनरेट कितीचा हवाय हे बिलोची टीमनं डोक्यातून काढून टाका 116 करायचे आहेत धावा तर विचारूच नका कारण कॉमेंटर बिलुजीचा आहे काही गपला होणार नाही तुम्हाला फक्त चेंडू सीमा पार करायचा आहे गोलंदाज तयार या ओव्हरचा येतोय दुसरा बॉल चेंडू या ठिकाणी मुकेशच्या बॅटमन जातो आणि मुकेश तंबूच्या असऱ्याला फाईनला मात्र या ठिकाणी शॉटला कॅच घेतली गेली जयेशनं अप्रतिम फिल्डिंग पाटील येत आहेत आता मात्र बॅटिंग करण्याकरिता 116 धावा चेस झालेले नाहीयेत माझ्या 12 वर्षाच्या कॉमेंट्रीच्या इतिहासात माझ्या समोर कधी रेकॉर्ड बनवावा लागतो तेव्हा रेकॉर्ड लक्षात राहतो आज बाबूरी रेकॉर्ड केला सुपर बॅटिंग 12 षटकार 14 चेंडू 74 धावा व्हॉट अ शॉट चेंडू तो सीमा पार चौकार 4 रुपेश पाटीलच्या बॅटमध्ये डीजे बजाव गपचूप बसल्या बिलुशीवाल्या आणि इथे मात्र पहिला मोठा फटका येतोय धावून एक सिंगल डबल धावून काहीच होणार नाहीये जो बॉल येईल तो विवेक जाधवने टोकले षटकार आठवावे लागतील क्लीन बॉल खतरनाक गोलंदाजी क्विकरांचा वापर आणि दुसरी विकेट की मी आज 10 षटकार ठोकणार आज संधी आज मला चान्स आहे आज मलाही रेकॉर्ड करायचा आहे तर तो ठोकू शकतो बिलुई संघाचा
आतापत कोणी ठोकलत नाही मागच्या 10 वर्षात, परंतु या मॅचला ठोकू शकतील का? अभिनय पाटील यांनी ग्रामीण लीग ज्या लीगला खेळले होते, भिवंडी ग्रामीण टेनिस ग्रामीणचे खेळाडू, मालिकावीर घेतली होती. इतिहास रचावा लागतो तर तो बोलला जातो. आणि हा प्रियश पाटीलच्या बॅटमध्ये चेंडू जातोय, सीमा रेषा पार, दमदार षटकार. कॅच घेतले प्रेक्षक या, कैलास शेठ, बंटी शेठ, आंबेडकर यांच्याकडनं 100 रुपये. चला या, मालामाल व्हाल या. अभि पाटील, आंबेडकर आणि कैलास शेठ यांच्याकडे 100. आणि हा अजून एक आलाय, अरे प्रेक्षक तुम्ही कॅच घ्यायचं ना, समोर आले बंटी शेठ पण समोर होते. आणि इथे मात्र च्या 16 गेल्या आणि 100 मधल्या 2 कमी झाल्या, 98 राहिल्या. आता 4 ओव्हरला 98 धावा. थँक्यू. 98 धावा म्हणजे बघा, मला आठवते 4 ओव्हरला बिलोईचं मैदान आणि कंसार टीम 105 धावा त्यांनी केल्या होत्या चेस ओपन टीमच्या विरोधात. खूप पंकजनं चांगली बॅटिंग केली होती, जवळजवळ 87 धावा त्यानं केल्या होत्या. राहुल चौधरी होते, पार्टनरशिप झाली होती, एक पण विकेट सुद्धा पडली नव्हती. रेकॉर्ड केलाय त्यांनी. 105 धावा चेस झालेले आहेत 4 ओव्हरला. आता 4 ओव्हरला 98 करायचे आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात जर 50 धावा कव्हर केल्या 25-25 तरी मॅच पुढच्या 2 ओव्हरला बिलोशीला ऑन राहील. कॅच घेणारे या, या बक्षीस घ्यायला या, लाजू नका या लवकर. कैलास शेठ, बंटी शेठ यांच्याकडे 100. वॉट अ शॉट, आकाशच्या बॅट पर्यंत जातो, बॅकवर्ड डी पॉइंटला चौकार 4. दोन्ही की धावा किती करायची अपेक्षा, येणारा बॉल वर मी कसा शॉट खेळेन, येणारा बॉल कसा बाहेर जाईल याच्यावर संघर्ष, प्रत्येक बॉलची संघर्ष बॅटरचा राहील. आता हा बॉल संघर्ष आहे रोहित आणि आकाश मध्ये. हाही बाहेर, चेंडू सीमारेषा पार जातोय, चौकार 4. प्रकाश मोठे फटके आले, पहिला चेंडू बाहेर, दुसरा बाहेर, सीमा पार चेंडू होणं गरजेचं आहे. सिंगलनं काहीच होणार नाहीये, स्ट्राइक रोटेट फक्त होईल. बॉल द्या पटकन. आणि आता 4 बॉल बाकी आहेत, बघूया तिसरा बॉल. रोहित आणि आकाश मध्ये संघर्ष आहे. मॅच बॉल या ठिकाणी येतोय आणि या संघर्ष त्या पुढच्या बॉलला कसा असेल, रोहित बॉल कसा टाकेल आणि आकाश त्यावर कशी खेळी करेल. तिसरा बॉल महत्वाचा आहे, मॅच प्रत्येक बॉलला जिंकावी लागते तर ती शेवटच्या षटकात बॉलवर जिंकली जाते. काय घडेल या बॉलला. आता मात्र चांगला चेंडू लोअर फुल टॉस बॉल, बॅटरला बीट केलंय डॉट बॉल. नवचैतन्य स्पोर्ट गांधरेला माहित आहे की आपले 5 ते 6 बॉल या 30 बॉलपैकी 6 बॉल डॉट पडले मॅच गांधरेच्या हातात येईल आणि म्हणून ते डॉट बॉल काढण्याचा प्रयत्न करतायत. आकाश येणाऱ्या बॉल वर अटॅक करेल की गोलंदाज त्याला थांबवेल. रोहित आणि आकाश मध्ये संघर्ष आहे. गोलंदाज तयार, पॉवर प्लेच षटक नंबर 2 आहे. बॉल झाले 3, चौथा बॉल येतोय. पॉइंट लक्षात तैनात आणि इथे मात्र एक धाव घेऊन काय होणार नाहीये. डॉट व डॉट. प्रकाशजी बोंडवे यांचं स्वागत आणि सन्मान सचिन पाटील यांनी करावं मुख्य मंचावर.
प्रकाशजी भोंडवे साहेबांचा सन्मान होते स्वर्गीय नरेश बाळूसबुद्धी चषक 2024 मध्ये। चांगला बॉल, दर्जेदार चेंडू, फास्ट फुल टॉस बॉल होता, स्पीड होता बॉलला, निर्धाव चेंडू आकाशची नजर अटली। ज्या बॅटरनं आकाश पाटीलनं दोन चौकार ठोकले त्याच आकाश पाटीलला तीन बॉल उभं केलं, म्हणजे बॅटिंगची ताकद गांधीची आहे तर बॉलिंग सुद्धा कमी नाहीये। एस पी बिलोशी टीमला आज खरं क्रिकेट दाखवतायत गांद्रेकर। हे क्रिकेट आहे वडा टेनिस, आणि एस पी बिलोजी टीमला मात्र या ठिकाणी डॉट बॉल सुद्धा उभं करतायत की बॉलिंगची ताकद सुद्धा आमची मोठी आहे। आणि दोन ओव्हर संपल्या, धावसंख्या फळकावर 116 धावांचा पाठलाग करताना 26 धावा। भुगिया गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कर विवेक जाधव येत आहेत, प्रियेश पाटील स्ट्राईकला आहेत। पब्लिकला 100 रुपये, षटकाराचा कॅच घ्या। कैलास पाटील आणि अक्षय पाटील यांच्याकडे 100 रुपये। तर धावसंख्या फळकावर जर बघितली आपण तर धावसंख्या 26। आहा, हा बॉल जर पाहिला आपण, स्विंगिंग यॉर्कर बॉल टाकला गेलाय, डॉट बॉल। आपल्या बॉलिंगची पॉवर बिलोशी टीमला गांद्रेकर दाखवतायत, बॅटिंगची ताकद पाहिलीत आता बॉलिंगची ताकद दाखवतायत। विवेक जाधव यांना 3 विकेटला 1000 मुसारने वळणं, कैलास शेट फस्टे, अरुण शेठ फस्टे आणि लावलेत। चांगला बॉल, ध्येय अष्टी वादळताना एक धाव, चेंडूला फक्त ढकललं, स्वतःच्या शरीराचं रक्षण केलं, परंतु टीमचं रक्षण करणारे शॉट येत नाहीयेत। टीम पराभवाकडे चाललेली आहे आणि क्रिकेटर म्हणून आपलं कर्तव्य आहे, बचेंगे तो और लढेंगे। गोलंदाज तयार, ओहो यावेळी जर बघितलं आपण तर कॅच केली विवेक जाधवनं प्रियेश पाटीलची, प्रियेश बॅक टू डग आउट। बिलोशीला धक्का देतो विवेक जाधव। सुद्धा बाकी आहेत आणि ही जर विकेट हॅट्रिक झाली तर मात्र पारितोषिक 1000 कैलास शेठ, अरुण शेठ, पश्रे मुसार यांच्याकडनं। सुभाष आलेले आहेत बॅटर, सुभाष आणि ही दुसरी विकेट, पंचांचा इशारा काय, विकेट बॅटर आउट। बजाव डोंगर आहे, हायस्ट स्कोर या सीझन मधला कोणीच मारलेला नाही एवढ्या, आमच्या टीमच्या विरुद्धात मारलेत। दीक्षित पाटील या ठिकाणी मात्र एक धावीची अपेक्षा करतोय, पण बाळा 116 करायचे आहेत, सिंगल डबल काय होणार नाहीये। आणि ही विकेट मिळाली असती तर 1000 कैलास शेठ, अरुण शेठ फस्टे जावई गांधीवाल्यांचे यांच्याकडनं बक्षीस मिळालं असतं, परंतु बावी यांनी चांगली बॉलिंग केली, 3 बॉल डॉट 2 विकेट, एकच धाव दिलेली आहे आणि बिलोई संघाचा रन रेट घसरला। 3 ओव्हरमध्ये धावसंख्या फळकावर
27 धावा। सुरेख सुंदर शॉट, आर पार गगनचुंबी षटकार, देखना फटका। कैलास शेठ अबिडगर, बंटी शेठ अबिडगर यांच्याकडनं 100 रुपये षटकाराचे आहेत। कॅश घेतल्यानंतर दिले जातील, तयार राहा कॅश घ्यायला। पब्लिक ला सुद्धा खुश आहे, पहिली स्पर्धा आहे, पहिल्या मॅच पासून बक्षीस बंटी शेठ देत आहेत। तसा अबीड गावामध्ये भरपूर शेठ आहेत, युवा उद्योजक फार आहेत आणि सर्वात महत्वाचं हबप आहेत। मीही त्यांच्या संगतीमध्ये आहे, परिवर्तन आमच्यातही झालंय, बदल झाले बदल। आणि इथे बघितलं आपण तर डॉट बॉल, चांगला बॉल, देखना चेंडू आहे मयूर यांचा। हे बॉल खेळणं एवढं सोपं नाहीये, याकरिता लागते ती प्रॅक्टिस, सराव। रजत मुंडेने केलेली बॅटिंग, ठाण्याचं स्टेडियम अख्खा देश पाहत होता। काल 2 षटकार लगातार ठोकून फायनल जिंकली होती 10 लाख रुपये। एक सिंगल धाव कव्हर केली आहे। आता दीक्षित पाटील यांना मी ओळखतो, काही खेळाडू ओळखतात, परंतु स्टार बनण्याचा असेल दीक्षित पाटील तुम्हाला तर या दोन्ही बॉलात तुम्हाला बाहेर फेकावं लागेल, दाखवावं लागेल की दीक्षित पाटील में दम है, दम है। आणि इथे जातो दीक्षितच्या बॅट मधनं सीमारेषा पार, चौकार 4। अर्थी धावसंख्या झालेली आहे, नडतोय, संघर्ष करतोय, आपलं कर्तव्य दाखवतोय। पुन्हा अटॅक केलाय आणि इथे बॉल हवे मध्ये आहे आणि दीक्षितला जीवनदान मिळते। दीक्षितच्या चेहऱ्यावर स्माईल येते की त्याला पुढच्या ओव्हरला खेळायला मिळेल। मॅच तर निघणार नाहीये, कुठलाही जादू चमत्कार टोना चालणारच नाहीये, कारण 116 करायचे तर आता धावसंख्या 38 वर आहे। एक म्युझिक फक्त होऊ शकते आणि त्यावर एक समाधान गार। सुद्धा येतील एस पी बिलोईच्या 115 धावा केलेल्या आहेत 5 ओव्हरला। प्रियेश पाटीलनं पहिल्या ओव्हरला 11 दिल्या होत्या आणि त्यानंतर ज्या काही 104 धावा मारल्या 4 ओव्हरला, खतरनाक बॅटिंग। षटकार जर दिले तर त्यानं बक्षीस आहे, म्हणजे बिलोशीवर मेहरबान झाले, आता मात्र बक्षीस जाते। ओव्हरचा दुसरा बॉल
आणि ते बघितलं आपण तर डॉट बॉल निर्धाव चेंडू बंटी एक रायझिंग खेळाडू आहेत. बंटीला बॉल समजलाच नाही, ते म्हणाले हे प्रभू ये क्या हुई, ये कौन सी गेंद थी. डॉट बॉल स्विंगिंग यॉर्कर बॉल खेळता आले पाहिजेत, फुलेचे बॉल खेळता आले पाहिजे, चपलून खेळावं लागेल. न्यू बॅटर आहेत हे प्रभू. फिरसे बिग गेंद डॉट, आप भाग नहीं सकते, आपको संघर्ष करना पड़ेगा, आपल्या कर्तव्याला आपल्याला जागाव लागेल. पळून तुम्ही इकडे तिकडे जाऊ शकत नाही. परीक्षा आली की आपला पेपर द्यावाच लागतो, मग तो 40% वाला असो का 90% वाला असो, पेपर द्यावा लागतो. यॉर्कर ले दे चेंडू, तुम्हाला अभ्यासावे लागतील, खेळावं लागेल. क्रिकेट नक्की दुनिया काय आहे ओळखावं लागेल. वाडा ओपन क्रिकेटला वाडा टीम मधून बिलॉंग करणारा गोलंदाज आहे. यॉर्करचा भरणा अत्तेला गोलंदाज आहे. गुडलेनचे बॉल खूप चांगले टाकणार गोलंदाज आहे आणि त्यावर बंटीची स्वतः परीक्षा लागली आहे. बघा बंटीने दाखवले आपल्या बॅटचा करिश्मा, फेकून दिले सीमाबारी षटकार. तुम्हाला यॉर्कर बॉल किंवा गुडलेन बॉल येणार आहे 100%, त्या बॉल वर तुम्हाला मात्र अटॅक करावा लागेल. ग्रुप ग्राम पंचायत प्रवीण मेखंडे मोहिली, प्लीज वेलकम VIP डायस. विशाल कुठला, मान्य विशाल सर मोहिली यांचे आगमन झालंय. विशाल सर प्लीज वेलकम VIP डायस. तर बिलोई संघाने धाबा किती केल्या, चव्वेचाळीस. लगेच 2 मिनिट 5 मिनिटात टॉस केला जाईल. 5 मिनिटात